अनाथांच्या 1% आरक्षणाच्या संदर्भातली ही अर्धा तास चर्चा मी या ठिकाणी उपस्थित केली आहे. मागच्या काळामध्ये आपण अनाथांकरता 1% आरक्षणाचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता आघाडी सरकारने देखील तो निर्णय पुढे नेला आहे, त्याच्यामध्ये काही बदलही केले आहेत. खरं म्हणजे अनाथांना आरक्षण देण्याचं नेमकं कारण काय होतं, तर आपल्याकडे वेगवेगळ्या जातींच्या आधारावर आपण आरक्षण ठेवलंय. SC आहे, ST आहे, OBC आहे, अनाथांची जातच माहिती नसते. आई वडील कोण आहे, नातेवाईक कोण आहे हे माहिती नाहीये. आणि मग ज्यांची जातच नाही आहे अशांना ओपनमध्ये जाण्याशिवाय काही पर्याय नसतो. आणि अशा परिस्थितीमध्ये अनाथ आश्रमामध्ये राहत असताना ओपन कॅटेगरीमध्ये कॉम्पीट करून प्रशासकीय सेवेत जाणं, कुठल्या पदांवर जाणं, कुठल्या स्पर्धा परीक्षा पास होणं हे अत्यंत कठीण काम असल्यामुळे आपण त्या ठिकाणी हा निर्णय केला आणि हे 1% आरक्षण आपण त्या ठिकाणी दिलं. या संदर्भात 2 GR त्या काळामध्ये आपण काढले. पहिल्यांदा 20 ऑगस्ट, पहिला GR आपण एप्रिल 2018 काढला, दुसरा 20 ऑगस्ट 2019 GR आपण या ठिकाणी काढला. आणि या 20 ऑगस्ट 2019 GR काढताना यामध्ये आपण अतिशय स्पष्टपणे असं म्हटलं की सदर शासन परिपत्रक निर्गत विविध परीक्षा ज्या टप्प्यावर आहेत त्या लगतच्या पुढील टप्प्यासाठी हे परिपत्रक लागू राहील. उदाहरणार्थ जर राज्यसेवा मुख्य परीक्षा पार पडली असेल तर मुलाखतीच्या पूर्वी सर्व संबंधित पात्र उमेदवारांना अनाथ प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देऊन त्यानुसार अनाथ प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार हे मुलाखतीसाठी पात्र ठरतील. तथापि ज्या पदभरती प्रक्रियांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत अशा प्रकरणांमध्ये सदर तरतूद लागू राहणार नाही. त्यामुळे एकूणच आपण या संदर्भातली ही जी काही व्यवस्था या ठिकाणी केली, साधारणपणे लागू केल्यानंतर पहिल्या परीक्षेमध्ये काय लक्षात आलं, तर लक्षात असं आलं की अनेकांनी अनाथ सांगून त्या ठिकाणी फॉर्म भरून टाकले, त्यांच्याकडे प्रमाणपत्रही नव्हती, ते क्वालिफाय झाले आणि त्याच्यानंतर मुख्य ज्यावेळेस नोकरी देण्याची किंवा मुलाखतीची वेळ आली त्यावेळेस असं लक्षात आलं हे क्वालिफाईड नाही आहेत, क्वालिफाईड म्हणजे हे अनाथ नाही आहेत किंवा यांच्याजवळ व्हॅलिड प्रमाणपत्र नाही आहे. पण त्याच्यामुळे ज्यांच्याकडे व्हॅलिड प्रमाणपत्र होतं ते खाली गेले आणि त्यांची संधी त्यामुळे गेली. आणि म्हणून मी सातत्याने ही विनंती या ठिकाणी करत होतो आणि हे परिपत्रक आपण त्यानंतर काढलं, पण दुर्दैवाने MPSC हे परिपत्रक फॉलो करत नव्हतं. मग मध्यंतरीच्या काळामध्ये मी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एक बैठक घेतली, MPSC चे लोक त्या ठिकाणी बोलवले आणि त्यांनी मान्य केलं, परंतु अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात त्यांनी सुधारणा केली नाही. आणि म्हणून पहिली तर माझी विनंती ही असेल की एकतर अनाथांचं प्रमाणपत्र म्हणजे काय, तर राज्य सरकारने जे काही निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या अंतर्गत ज्यांना प्रमाणपत्र मिळालं असेल, कारण अनेकांना असं वाटतं की आई वडील गेले म्हणजे अनाथ, आई वडील गेले म्हणजे अनाथ नाही आहे. राज्य सरकारच्या व्याख्येमध्ये जे लोक आहेत आणि इन्स्टिट्यूशनमध्ये जे राहत आहेत अशा लोकांनाच आपण अनाथ समजलं पाहिजे. परंतु आता आपण त्याची डेफिनेशन बदलली आणि आपण इन्स्टिट्यूशनच्या व्यतिरिक्तही त्यांना अलाव केलं. आता इन्स्टिट्यूशनच्या व्यतिरिक्त जे नातेवाईकाकडे राहतात त्यांची जात माहिती आहे, नातेवाईकाकडे जर असतील तर जी नातेवाईकांची जात आहे तीच त्यांची जात आहे. मग त्यांना या अनाथ कॅटेगरीमध्ये आपण जर घातलं तर याचा जे मूळ उद्देश होता की ज्यांची जातच माहिती नाही अशा लोकांना हे आरक्षण आपल्याला द्यायचं आहे, तर ते फ्रस्ट्रेट होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी एकतर इन्स्टिट्यूशनमध्ये जे राहत आहेत आणि ज्यांची जात माहिती नाही आहे अशांना हे आरक्षण मर्यादित ठेवलं पाहिजे. किंवा एखादा व्यक्ती इन्स्टिट्यूशनच्या बाहेर राहतोय पण नातेवाईक माहीत नाही आहेत, त्याचे नातेवाईक कोण आहे माहिती नाही आहे, अशांची जात माहिती नाही, अशांना हे लागू करावं. त्यामुळे
दोन मागण्या माझ्या या ठिकाणी आहेत. एक तर ह्या प्रमाणपत्रांची तपासणी आधी या ठिकाणी केली गेली पाहिजे. या संदर्भात आपण एक आदेश निर्गमित करावा किंवा एमपीएससीला तसं त्या ठिकाणी सांगावं. आणि अनाथांच्या व्याख्येमध्ये ज्यांची जात माहिती नाही अशा अनाथांकरता ही व्यवस्था आपण केली आहे, या संदर्भातला देखील आपण स्पष्टता आणावी अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, अतिशय संवेदनशील विषयावर आज या ठिकाणी अर्धा तासाची चर्चा सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी इथं ठेवलेली आहे. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की कोविडच्या काळामध्ये अनाथांची संख्या आणि एकल महिलांची संख्या याच्यामध्ये खूप मोठा वाढ झालेला आहे. मागच्या वेळेसच 2018 2018 आपण अनाथांना त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं होतं. आणि ह्या कोविडच्या काळामध्ये जवळपास 678 वर पोरं अनाथ झालेली आहेत आणि जवळपास 22,000 वर मुलांचा सिंगल पेरेंट त्या ठिकाणी कोविडमध्ये गमावलेले आहे. या ठिकाणी आपण जी खास करून मागणी करताय, मला आठवतं आहे की 2020 आपण मार्च 2020 सन्माननीय उपमुख्यमंत्रींच्या दालनामध्ये आपण त्या ठिकाणी मीटिंग घेतली होती आणि जे तिथे डिस्कशन झालं त्याचे MPSCला GED मार्फत आपण त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जी मुलं अपियर होऊ शकत नव्हती त्या सगळ्यांना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्याच्यामध्ये अहम भूमिका त्या ठिकाणी निभावलेली होती आणि MPSCनी सगळ्यांना तिथं चान्स दिला. पण आपण या अर्धा तासामध्ये जे 7B आपण जे घेतलेलं आहे ते 2018 जी पोरं होती त्यांच्या पुरतंच आहे, ते तिथं संपलं. आता अ ब आणि क हे आपल्याला ठाऊक आहे की आपण त्या सन्माननीय अध्यक्ष महोदय नवीन रूल्स आले आणि त्याच्यामध्ये अ ब आणि क अशी मुलं त्या ठिकाणी आपण नेमली. पहिले जी मुलांना संस्थांमध्ये राहतात की कोणीच नाही आहे, त्यांचं काहीच माहिती नाही आहे असं. बमध्ये जे मुलं संस्थांमध्ये राहतात पण त्यांचा एखादा कोणीतरी नातेवाईक आहे आणि कमध्ये आपण ही मुलं घेतलेली आहे की ते त्यांच्या नातेवाईकांकडे राहतात. राईट टू इक्वॅलिटीमध्ये आपण अनाथांमध्ये डिफरेंशिएट नाही करू शकत. राईट टू इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉमध्ये आपण हे नाही म्हणू शकत की ह्या कॅटेगरीची मुलं ही अनाथ आहे आणि ती जर त्यांच्या नातेवाईकांकडे राहत असतील तर ती अनाथ नाही. वी कॅनॉट से दॅट, आपण ते नाही म्हणू शकत. तरी पण जर याच्यामध्ये आपल्याला अजून काही गोष्टी जर करायच्या असतील तर आपण पुन्हा एकदा एक बैठक घेऊ आणि त्याच्यामध्ये व्यापक डिस्कशन करून नेमकं कसं, कारण मी समजू शकते या सगळ्या गोष्टी. मी पण एक आई आहे आणि मी लहान मुलांना बघितलेलं आहे. माझ्या मनात पण विचार येतात की मी जर उद्या गेली तर माझ्या मुलांचं काय. हा विचार त्या मुलांच्या मनामध्ये काय राहत असेल ज्यांना कोणाचंच कोणीच कोणाचं नाही आहे त्यांचं आणि फक्त त्या संस्थांमध्ये राहतात, आपण ते समजू शकतो. तर त्याच्यामुळे अजून एक बैठक आपण घेऊया हे अधिवेशनानंतर. आणि काय, फक्त जी मुलं इन्स्टिट्यूशनमध्ये राहतात आणि ज्यांना ज्यांच्या जातीच्या समाजाचा किंवा नातेवाईकांचा काहीच पत्ता नाही आहे त्या गोष्टी नक्कीच आपण डिस्कशन करू आणि मग काय कन्क्लुजनवर आपण येऊ शकतो ते बघूया. मोदींचे आभार मानतो की त्यांनी माझी भावना समजून घेतली आणि आपण जसं म्हणतो आपल्याला डिफरेंशिएट करायचंच नाही, डिफरेंशिएट एवढंच करायचं आहे की त्याच्यातले ज्यांचे घर परिवार संसार कोणा माहितीच आहे आणि जातही माहीत नाही आणि त्यांना कुठलंच आरक्षण मिळत नाही त्यांना कसा प्रिफरन्स देता येईल एवढंच आपल्याला बघायचं. जरूर आपण सांगितलं त्याप्रमाणे आपण बैठक बोलावूया, आम्ही येऊ आणि या संदर्भात सकारात्मक आपण निर्णय करू. मी आपले आभार मानतो.